न्यूजच्या माध्यमातून दररोज दर दिवशी आपण अनेक तज्ज्ञांना बोलवत असतो आणि त्यांच्याकडनं आत्ताचा जो काही सगळा कोरोना व्हायरसचा जो एक ताण निर्माण झालेला आहे त्या दृष्टीतनं लोक अनेक क्वारंटाईन आहेत, कोणी आयसोलेशनमध्ये गेलेले आहेत, या सगळ्यावर नेमकं काय पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजे, लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे, आहारामध्ये काय ठेवलं पाहिजे, त्याचबरोबर योग आहे, योग साधना आहे, त्यानंतर ध्यान आहे, या सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातनं कसं एक छान निरोगी आयुष्य हे आपल्याला ठेवता येऊ शकतं, अशा अनेक गोष्टी आपण खरं तर एम न्यूजमध्ये प्रत्येक दिवशी आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ऐकत असतो. आजसुद्धा आपल्याबरोबर डॉक्टर अपर्णा कुलकर्णी आहे, ज्या मेडिकल योग थेरपीच्या तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा आपण योगाचं महत्त्व आणि आत्ता जे काही एकूण कोरोना व्हायरसचं जे काही एक सगळी दहशत पसरलेली आहे महाराष्ट्रामध्ये, आपण बघतो आहे की संख्या वाढती आहे, त्यामुळे भीती वाढती आहे, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपलं आरोग्य हे निरोगी ठेवायचं असेल, जर रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला वाढवायची असेल, तर नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, योगामध्ये कोणती आसनं आहेत की जी आपल्याला यासाठी खूप मदत करू शकतात, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. डॉक्टर अपर्णा कुलकर्णी, सर्वप्रथम तुमचं एम न्यूजमध्ये स्वागत करतो. धन्यवाद. अगदी खरं तर तुमच्याशी बोलताना खूप मजा येणार आहे, कारण योगाबद्दल आम्ही सगळेजण खूप ऐकून असतो, म्हणजे मी काही स्वतः योगा करायला वेळ मिळत नाही, पण खरंच असं सतत वाटत राहतं की आपल्याला योगा केला पाहिजे, आपलं मन आपलं शरीर तंदुरुस्त ठेवलं पाहिजे. खरं तर योगाबद्दलचं महत्त्व हे अलीकडच्या काळामध्ये आता वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे. आज तुमच्याशी बोलण्यामागचा उद्देश एवढाच आहे की एकूण कोरोना व्हायरसनी आपण सगळेच जण एका भीतीखाली आहोत, दहशतीखाली आहोत आणि दिवसेंदिवस संख्याही वाढती आहे. याच्यामध्ये एक सातत्याने असं बोललं जातं की कोरोना व्हायरसशी आपल्याला सामना करायचा असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ही आपल्याला वाढवायला पाहिजे. आता योग आहे, ध्यान आहे, किंवा आपण ज्याला म्हणतो या सगळ्या साधनेतनं खरं तर आपण आपलं मन आणि शरीर खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. त्यातलं योग साधना ही खूप महत्त्वाची आहे. या योग साधनेतनं कशा पद्धतीने आपण या सगळ्याचा प्रतिकार करू शकणार आहोत? अगदी बरोबर, तुम्ही जसं म्हणालात तसं योग आपल्याला नक्कीच रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. योगाभ्यासाची नक्कीच या सगळ्यासाठी मदत होणार आहे. जसं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की कोरोनाची लक्षणं ही साधारण सर्दी खोकल्यासारखी असतात, नॉर्मल फ्ल्यू पासून सुरुवात होते आणि ती हळूहळू फुफ्फुसांपर्यंत तो पसरतो. बरोबर. तर यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला आपल्या फुफ्फुसांची लंग्सची कॅपॅसिटी वाढवणं किंवा त्यांना रोगप्रतिकारक्षम बनवणं, त्यांना जास्त डिसीजची फाईट करण्यासाठी मजबूत ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी आम्ही सगळ्यात सुरुवातीला सांगतो तो प्राणायाम. प्राणायाम हा कोरोना संबंधात अत्यंत महत्वाचा ठरतो. तर प्राणायामाचे आपण आधी योगशास्त्रात सांगितलेली असते शुद्धिक्रिया. शुद्धिक्रिया म्हणजे शुद्धिक्रिया जसं नावाप्रमाणे इट्स अ क्लिन्झिंग प्रोसेस. त्यामुळे शरीरातले आपले जे टॉक्सिन्स असतात किंवा जे हार्मफुल सब्स्टन्सेस असतात ते बाहेर काढले जातात. त्यात शुद्धिक्रियापैकी जो सगळ्यात महत्वाचा आता फुफ्फुसांच्या संदर्भात जो आहे किंवा कोरोना सोबत जो आपल्याला फायदेशीर आहे तो आहे कपालभाती. तर कपालभाती ही सकाळी उठल्यानंतर साधारणतः करायची असते. कपालभातीमध्ये आपण फक्त फोर्सफुली एक्झेल करतो, जोरात श्वास तोडायचा, फक्त श्वास आपोआप तो घेतला जातो पॅसिव्हली. ऍक्टिव्हली आपण फक्त एक्झेलेशन करायचं. हे साधारण 100 ते 200 आपण करू शकतो एका वेळेस. यामुळे लंग्सची आपल्या क्लिन्झिंग होते थोडक्यात आणि प्रतिकारक क्षमता पण वाढते. त्याच्यानंतर प्राणायामाचा अजून एक प्रकार आहे भस्त्रिका नावाचा, तो पण यासाठी खूप फायदेशीर आहे. भस्त्रिकामध्ये जसं आपण कपालभातीमध्ये फक्त एक्झेलेशन केलं तसं भस्त्रिकामध्ये आपण फोर्सफुली इनहेल पण करतो, श्वास घेताना पण आपण जोरात घेतो आणि तो एक्सहेल पण फोर्सफुली करायचा. त्यामुळे पण आपल्या लंग्सची कॅपॅसिटी वाढते आणि हे सगळे जे आहेत हे आपल्याला साधारण कोरोनाशी फाईट करायला अत्यंत फायदेशीर आहेत. हे आपण 50 ते 100 एका वेळेस करू शकतो. नंतर सूर्यभेदन प्राणायाम नावाचा एक प्रकार आहे, तो आपण उजव्या नाकुडीने श्वास घेऊन डावीने तो सोडायचा असतो. त्यामुळे पण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. आणि अजून एक महत्वाचा प्राणायामाचा प्रकार म्हणजे अनुलोम विलोम. अनुलोम विलोम हा फुफ्फुसांवर काम करणार पण त्यासोबतच तो आपला स्ट्रेस त्याच्या परिस्थितीमध्ये जो सगळ्यात महत्वाचा आहे स्ट्रेस मॅनेजमेंट सुद्धा, जसं इम्युनिटी वाढवणं महत्वाचं आहे त्याचबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंट पण तितकंच महत्वाचं आहे.
तर अनुलोम विलोम प्राणायामामुळे रिलॅक्सेशन खूप छान होतं. आणि या सगळ्या प्राणायामामुळे अजून एक महत्वाची गोष्ट होते, ती म्हणजे आपली मेटाबॉलिक रेट जो असतो, जो पचन शक्ती जी असते ती वाढते. आणि आयुर्वेद आणि योग याच्यानुसार पचनाला अत्यंत महत्व आहे. जर तुमचं पचन व्यवस्थित असेल तर तुमची सगळी बॉडी एकदम निरोगी राहणार, तुमची इम्युनिटी वाढणार. म्हणून या सगळ्यामध्ये प्राणायामामध्ये प्राणायामाचा या कोरोनाचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आणि अतिशय फायदेशीर आहे. अगदी बरोबर आहे डॉक्टर अपर्णा कुलकर्णी, खूप छान. खरं तर प्राणायाम आहे, कपालभाती आहे, याचं महत्त्व तुम्ही खूप सुंदरतेने आम्हाला सांगितलं. आत्ता ना या कोरोनाच्या व्हायरसच्या काळामध्ये, या सगळ्या जो काही तणाव आहे, ताण आहे, या सगळ्या काळामध्ये अनेक आपण बघतो की सोशल मीडियावरनं अनेक क्लिप्स आपल्याकडे येतात. मग कोणी कोणी काय काय म्हटलेलं असतं, कोणीतरी असं एका क्लिपमध्ये असं म्हटलंय की तुम्हाला कोरोना व्हायरसचा म्हणजे बाधा झाली आहे किंवा नाही हे जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर तुम्ही श्वास भरून घ्यायचा आणि साधारणतः 15 ते 20 सेकंद तुम्ही तो रोखू शकता का हे याची तपासणी तुम्ही करा. जर तुम्ही तो रोखू शकत असाल तर तुम्ही त्याच्यापासून लांब आहात, तुम्हाला त्याची काही लागण नाही किंवा कोरोनाचा काही तुम्हाला तसा त्रास होणार नाही. याच्यामध्ये कितपत सगळं आहे तथ्य वगैरे? नाही, मला नाही वाटत मेडिकली याच्यात काही तथ्य आहे. कारण ही जो श्वास रोखून धरायची जी कॅपॅसिटी असते ती प्रत्येकाची इंडिव्हिज्युअली वेगळी असते आणि ती प्रॅक्टिसने वाढते. अशी तुम्ही आता जसे म्हणाला मी कधी योगा केला नाही आहे आणि तुम्ही जर श्वास 20 सेकंद रोखून धरायचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच ते नाही जमणार. किंवा 2-3 वर्ष जरी प्रॅक्टिस तुम्ही करता आणि तुम्ही म्हटलं मी 20 सेकंद श्वास रोखून धरेल तर ते नाही होणार. त्याचा आणि कोरोनाचा काहीही संबंध नाहीये. फक्त तुम्ही लंग्सची कॅपॅसिटी वाढवू शकता. कारण लंग्सचे जो आपण वापर करतो, लंग्सची कॅपॅसिटी खूप असते, त्यामानाने अगदी आपण त्याचा क्षुल्लक वापर करतो. योग प्राणायामाने आपण लंग्सची कॅपॅसिटी वाढवू शकतो आणि त्यानुसार रोग प्रतिकार शक्ती पण वाढवू शकतो. बाकी 20 सेकंद होल्ड करण्याचा वगैरे इथे काही संबंध असेल असं नाही मला वाटत. मेडिकली काही ते अगदी बरोबर, महत्वपूर्ण डॉक्टर अपर्णा कुलकर्णी तुम्ही बोललेला आहात. कारण उगीच या सगळ्याबद्दलचे समज गैरसमज हे लोकांच्या मनामध्ये राहतात आणि म्हणून मी हा उलगडा खरं करून घेतला. तुम्ही आत्ता प्राणायामाबद्दल बोललात, कपालभातीबद्दल बोललात किंवा अनुलोम विलोमबद्दल बोललात. हे सगळे जे काही योगा आहेत किंवा प्राणायाम आहे ही करण्याची वेळ साधारणतः सकाळची असावी. म्हणजे तुमच्या बोलण्यातनं तसं सकाळच्या वेळेचा उल्लेख आलेला आहे. सकाळच्या वेळी जर एखाद्याला जमलं नाही तर तो संध्याकाळी हे करू शकतो का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की त्याला जोडून की उपाशीपोटी असावं की काही थोडंसं हलकं खाऊन आपण हे करायला पाहिजे, कसं? कपालभाती आणि या शुद्धिक्रिया ज्या आहेत त्या सकाळी केलेल्या खूप चांगल्या उपाशीपोटी. बाकी प्राणायाम पण उपाशीपोटी केलेले अत्यंत चांगले. पण तुम्हाला नसेल सकाळी जमत तर एक खाण 3 ते 4 तास खाल्ल्यानंतर तुम्ही हे करू शकता. संध्याकाळी पण करू शकता, असं काही नाही की सकाळीच करायला पाहिजे. संध्याकाळी पण तुम्ही अगदी आरामात करू शकता. अगदी बरोबर आहे. खरं तर डॉक्टर अपर्णा कुलकर्णी, तुम्ही श्वसनाशी निगडीत म्हणजे लंग्सशी संबंधित, कारण आता कोरोना व्हायरस सगळा जो अटॅक करतो आहे तो आपल्या श्वसन यंत्रणेवरच करतो आहे, तर त्या दृष्टिकोनातनंच तुम्ही आत्ता प्राणायाम आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. अजून योगामध्ये काही अशी आसनं आहेत का की जी तुमची श्वसन यंत्रणा जी आहे ती आणखीन मजबूत करू शकेल का? प्राणायाम आणि कपालभाती हे त्याला पुरेसं आहे? नाही, श्वसन संस्थेसाठी अजूनही काही योगासनं आहेत. आणि जसं मी सांगितलं श्वसन, त्याबरोबरच आता सध्या महत्वाचे स्ट्रेस मॅनेजमेंट पण. आपण सगळे घरी आहोत, तुम्ही पण अनुभवताय, बसून बसून सगळ्यांचं काम सुरू आहे. एक असं बॉडी पेन आणि बॉडी एक होत असतं साधारण सगळं बसून बसून, आणि जो स्ट्रेस असतो त्यामुळे मसल स्टिफनेस होतो, आपल्या सगळ्या पेशी पाठरल्यासारख्या होतात आणि त्यामुळे बॉडी एक होतो. तर योगामध्ये असे सिम्पल काही आसन आहेत ज्यामुळे तुमची पूर्ण बॉडीची स्ट्रेचिंग होते आणि त्यामुळे शरीरावरचा ताण पण कमी होतो. ज्या मेडिकल योग थेरपी तज्ज्ञ आहेत डॉक्टर अपर्णा कुलकर्णी, आत्ताच मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले हे तुम्हीही ऐकलेलं असेलच. त्यांचं एकच म्हणणं आहे की घरामध्ये थांबा. आणि बरोबर आहे, कारण आपण जितका माणसांमध्ये जाऊ तितका हा रोग हा प्रादुर्भाव वाढत जाणार आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या घरामध्ये क्वारंटाईन होणं गरजेचं आहे. मला हाच प्रश्न आहे तुमच्याकडे की आता प्रत्येकजण आपण आपल्या घरामध्ये बसतो आहोत, पण काहींना असं वाटतं की घरामध्ये तो सतत एकटेपणामुळे किंवा राहिल्यामुळे एक वेगळाच मानसिक ताण वाढतो आहे.
म्हणजे झाली घरातली ही कामं करून झाली ती कामं करून झाली गप्पा मारून झाल्या वगैरे झालं, पण आता मला पुन्हा घरातच बसायचं आहे आणि यामुळे एक ताण वाढतो आहे, यासाठी म्हणून तुम्ही काही सांगू शकाल का? कारण जे लोक घरात आहेत त्यांना या बाबतीतलं मार्गदर्शन टिप्स फार महत्त्वाचे आहेत. अगदी बरोबर, जसं मुख्यमंत्री म्हणाले तसं घरात राहणं अत्यंत गरजेचंच आहे आणि घरातच राहायचंय पुढचे 20 दिवस तरी कमीत कमी. त्यामुळे जो ताण येतोय त्याच्यासाठी मी जसं आपण आता बोलत होतो कायम मी स्ट्रेचिंग एक्झरसाइज सांगतो सगळ्यात महत्वाचं. अगदी जसं पायाच्या मसल्स असतात जे आपल्या बसून बसून अखडल्यासारख्या होतात, पाठीच्या मसल्स असतात, त्यासाठी काही असे अगदी घरी सहज करता येतील अशी काही आसनं आहेत, जसं अधोमुखासन किंवा गोमुखासन किंवा काही पोटावर झोपून करायचे व्यायाम असतात जे पाठीसाठी अत्यंत चांगले आहेत, जसं भुजंगासन, नंतर धनुरासन, सर्पासन. यामुळे तुमच्या पाठीच्या मसलवर जो ताण येतो तो कमी होतो आणि स्ट्रेचिंग झाल्यामुळे शरीर त्या पेशंटचा रक्त पुरवठा वाढतो आणि जो बसून बसून स्टिफनेस आलेला असतो तो पण कमी होतो आणि शरीराचा आणि मनाचा ताण याने निश्चित कमी होतो. त्यानंतर काही पुढे वॉकअप करायची जी आसनं आहेत ती रिलॅक्सिंग आसन या प्रकारात मोडतात, जसं उत्तान आसन म्हणजे पुढे वाकून पायांची बोटं पकडायची किंवा खाली बसून पाय लांब करून पायांचे अंगठे पकडायचे, हे जे व्यायाम प्रकार आहेत पुढे वाकून करायचे, किंवा अजून एक बालासन नावाचा एक प्रकार आहे शशांक आसन, त्यामध्ये पुढे वाकून आपण जी आसनं करतो त्यामुळे शरीराचा आणि मनाचा ताण कमी होतो. त्याचबरोबर खाली झोपून पाठीवर झोपून सर्वांगासन किंवा विपरीत करणे या ज्या दोन प्रक्रिया आहेत त्यामुळे आपल्या हृदयाचा आणि मेंदूचा रक्त पुरवठा वाढतो आणि एक रिलॅक्सिंग वाटतं आणि ताणही कमी होतो, लंगसाठी पण ते चांगलं, आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते. जेवढे आपले डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्त पुरवठा हे सगळं व्यवस्थित होईल तेवढी आपली बॉडी चांगली राहणार. त्यामुळे अगदी या सहज आणि सोपे करता येण्यासारखे आसन आहेत. त्यानंतर ताण कमी करण्यासाठी शवासन, योग निद्रा, ध्यान, मेडिटेशन ह्या सगळ्या हे सगळे आसन प्रकार आम्ही सांगतो. जसं तुम्ही म्हणाला की तुम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करत होते पण तुम्हाला योगा करण्यासाठी कधी वेळ नाही मिळाला, तसं सगळ्यांचंच असणार आहे. आपण सगळेच ठरवतो की आज हे करू आज ही आसनं करू पण नाही वेळ मिळत स्वतःसाठी. तर आता असं समजा की ही तुम्हाला संधी मिळाली आणि या संधीचा नक्कीच फायदा करून घ्या. एक अर्धा तास ते 40 मिनिट प्राणायाम, थोडीशी आसनं, शवासन, नंतर ओंकार. ओंकार जर तुम्ही ओमचा उच्चार 10 ते 15 वेळेस केला तर त्याच्याने पण तुम्हाला भरपूर रिलॅक्स वाटेल. त्याच्यानंतर ब्रिदिंग एक्झरसाइज मध्ये जसे लंग्सचे आपण बघितले की लंग्सची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी जे ब्रिदिंग एक्झरसाइज होत्या, तसंच अजून एक ब्रिदिंग एक्झरसाइजचा प्रकार असतो अब्डोमिनल ब्रिदिंग म्हणजे उदर श्वसन त्याला म्हणतात. त्यामध्ये आपण पोटाच्या मसल्स जे असतात त्या ब्रिदिंगसाठी वापर करतो. श्वास घेताना पोट फुगवायचं आणि श्वास सोडताना पूर्ण पोटात घेऊन श्वास सोडायचा. ती अत्यंत साधी आणि सोपी व्यायाम पद्धती आहे श्वसन व्यायामामध्ये येतेही. ती त्याचा रिलॅक्सेशनसाठी खूप खूप फायदा होतो. वॅगस नर्व नावाची एक नर्व असते ती या व्यायाम प्रकारामुळे स्टिम्युलेट होते आणि पॅरासिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन आपल्याला रिलॅक्स वाटतं, श्वसनाचा रेट कमी होतो, त्यामुळे ब्रेन हार्ट सुद्धा रिलॅक्स होतं. याचा जर आपण रेग्युलर अभ्यास केला तर नक्कीच या कोरोनाशी फाईट करायला लढायला आपण आपल्या शरीराला तयार करतोय असं समजा. हा अर्धा तास तुम्ही स्वतःसाठी आणि स्वतःच्या शरीरासाठी जर दिला तर तुम्हाला नक्कीच कोरोनापासून तुम्ही दूर राहणार आहे. आपण हा लढा सगळे मिळून अगदीच नक्की यशस्वीपणे आपण जिंकू शकतो. निश्चित डॉक्टर अपर्णा कुलकर्णी खूप छान पद्धतीने सांगितलं. म्हणजे आत्तापर्यंत आपण बघितलं मनावरचा ताण असेल किंवा एकांतपणामध्ये सुद्धा आपण कशा पद्धतीने आपला दिनक्रम ठेवायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीचे योग आसनं जी आहेत ती काय करायची आहेत हेही तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं आहे. अगदी शेवटचे आता एक 2-3 प्रश्न मी तुम्हाला विचारतो. म्हणजे आपण श्वसनाच्या बाबतीमध्ये बघितलं तसं ताण तणावाच्या बाबतीमध्ये आपण बघतो आहोत, पण त्याचप्रमाणे रोग प्रतिकारक शक्ती जी आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीशी मला सामना करण्यासाठी, नॉट ओनली आत्ता कोरोना व्हायरस आहे म्हणून आपण रोगप्रतिकारक शक्तीबद्दल बोलत नाही आहोत, पण एकूणच मला जर तंदुरुस्त राहायचं असेल, रोगप्रतिकारक शक्ती माझी जर का चांगली ठेवायची असेल तर त्यासाठी काय आसनं तुम्ही सांगाल? रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योगाचं असं आहे की तुमची सगळी पूर्ण बॉडी त्यामुळे बॅलन्स होते आणि समत्व जे असतं ते निर्माण होतं. समत्वम योग उच्चते अशी योगाची थोडक्यात अगदी शॉर्ट एक डेफिनेशन आहे.
समत्व म्हणजे बॉडीमध्ये इक्विलिब्रियम, होमिओस्टॅसिस ज्याला मॉडर्न सायन्स मध्ये म्हणतात. योगामुळे ते सगळं म्हणजे तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं, सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, रिस्पिरेशनची जी प्रोसेस असते ती व्यवस्थित होते. त्यामुळे सगळ्या ज्या नंतर जी एंडोक्राईन सिस्टीम असते ती व्यवस्थित काम करते. या सगळ्या जर व्यवस्थित सिस्टीम काम करत असतील तर तुमची इम्युनिटी नक्कीच चांगली होणार, तुम्हाला कुठलाही व्याधी होणार नाही, तुमची प्रतिकार शक्ती वाढणार, सगळंच होणार. म्हणून ही सगळी पोस्चर जी आहेत ती सिक्वेन्स बेसिक योगा सिक्वेन्स आम्ही ज्याला म्हणतो की आता मी नाव सांगितली ती, हे जर तुम्ही अर्धा तास केले तर त्यांनी नक्कीच इम्युनिटी वाढेल. एक हा व्यायाम केला म्हणजे इम्युनिटी वाढते असं नसतं, सगळ्या याचा तो कंबाईन इफेक्ट असतो. अगदीच नसेल हे सगळं अवघड वाटत असेल तर सगळ्यात सोपं म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार एक 15 ते 20 जरी तुम्ही केले किंवा 24 मॅक्झिमम जर दिवसभरात केले तर तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही. 24 सूर्यनमस्कार करा, अगदी तुमची इम्युनिटी एकदम व्यवस्थित राहील, तुम्हाला कधीही काहीही होणार नाही. फक्त हे आता करोना आहे म्हणून मी करते असं न ठेवता इट शुड बी युअर लाईफस्टाईल. योगा म्हणजे असं नाही की थोडे दिवस केलं आणि सोडून दिलं, हा एक म्हणजे लाईफस्टाईलच आहे. तो चेंज आपल्या लाईफमध्ये असलाच पाहिजे, कारण तशी लाईफस्टाईल असेल आपली तर आपल्याला कधीच काही होणार नाही. अगदी डॉक्टर अपर्णा कुलकर्णी खूप छान सांगितलं, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एक सूर्यनमस्काराचं सुद्धा एक महत्त्व खूप छान पद्धतीने तुम्ही विशद केलेलं आहे. अगदी शेवटचा प्रश्न म्हणून विचारतो, म्हणजे आता आपण योग आणि योगातली जी आसनं आहेत जी या सगळ्याला कशी पूरक ठरणार आहेत हे आता आपण सगळ्या या गोष्टींकडे बघितलं. या सगळ्याबरोबर एक साधारणतः आहार, जर आपण आहाराचा विचार केला म्हणजे योग साधनेबरोबर जर आपण थोडक्यामध्ये आहाराचा विचार, तर काय दिवसभरामध्ये एक हलका आहार असं म्हटलं जातं, काय असावं आपल्या खाण्यामध्ये, काय तुम्ही सजेस्ट करू शकता? आहार आताच्या परिस्थितीत आपण पाहिलं तर अगदी साधा हलका आहार घ्या. सीझन खूप आयुर्वेदानुसार आणि योगानुसार आहार हा कधीही, जसा ऋतू आहे ऋतूनुसार हा आहार आपला बदलत असतो. बरोबर, जसं आता उन्हाळा सुरू आहे पण वातावरण अगदी बदलतंय, कधी पाऊस पडतोय कधी थंडी आहे. त्यामुळे साधा हलका आहार घ्या, शक्यतो आहारामध्ये प्रोटीन डाळींचा समावेश असू द्या. नंतर तळलेले बाहेरचं पदार्थ सगळं बंदच असणारच आहे सगळ्यांचं, पण बाहेरचे पदार्थ टाळा पूर्णतः, तळलेले पदार्थ पूर्णतः टाळा. जे सीझनल फ्रुट्स आहेत संत्री मोसंबी व्हिटॅमिन सी ज्याच्यामध्ये असतं हे आत्ता सध्या या सीझनमध्ये भरपूर अवेलेबल असतात आणि ते भरपूर खा, फळं भरपूर खा. त्यानंतर आवळा मिळत असेल तर आवळा जरूर खा, कारण आवळ्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आवळा फुफ्फुसांसाठी अत्यंत चांगला असतो, श्वसन संस्थेवर आवळ्याचं खूप छान कार्य आहे. त्यामुळे आवळा जसा मिळेल ज्या फॉर्ममध्ये मिळेल त्या फॉर्ममध्ये तुम्ही खा. नंतर रात्रीचं जेवण लवकर घ्या, घरात बसतोय आपण खूप जडपणा येतो सगळ्यांना, जी कामाची रोजची सवय ती कामं कमी झालेली आहेत, अर्ध्यावर आलेली आहेत, जी फिजिकल ऍक्टिव्हिटी होती ती कमी झालेली आहे. त्यामुळे थोडा आहार कमी असायला पाहिजे जो आपण रोज घेत होतो, इतके दिवस जे काम करताना घेत होतो. दीड दोन पोळ्या खात असेल तर अर्धी पोळी कमी करा, रात्रीचं जेवण शक्य तेवढ्या लवकर करा, झोपायच्या आणि जेवणाच्या वेळेमध्ये किमान 2 ते 3 तास अंतर हवं, आणि पाणी भरपूर प्या. अगदी डॉक्टर अपर्णा कुलकर्णी खूप सोप्या सोप्या शब्दांमध्ये आणि खूप सोपी खरं तर तुम्ही आम्हाला आहारामध्ये काय काय असावं हे छान समजून सांगितलेलं आहे. मला निश्चित खात्री आहे की एएम न्यूजचे जे काही प्रेक्षक आहेत यांना या टिप्स तुम्ही ज्या दिलेल्या आहेत, मग अगदी प्राणायामापासून आपण बघितलं, प्राणायाम आहे, कपालभाती आहे, अनुलोम विलोम आहे, ह्या सगळ्यावर बोललोच आपण, पण आहाराच्याही बाबतीमध्ये तुम्ही खूप छान सुंदर मार्गदर्शन केलं आहे. निश्चित म्हणजे मी तुम्हाला अगदी सुरुवातीला असं म्हटलं होतं की वेळ मिळत नाही त्यामुळे योगा करता कधी आला नाही, पण हे सगळं तुमचं ऐकल्यानंतर निश्चित म्हणजे वेळेचं कारण पुढे न करता आम्ही निश्चित योगाकडे वळू आणि योग साधना निश्चित करण्याचा प्रयत्न करू, ज्याच्या ज्या योगे एक चांगली प्रकृती तंदुरुस्त राहू शकेल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. डॉक्टर अपर्णा कुलकर्णी तुम्ही आलात, तुमचा वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण पुढच्या सगळ्या बातम्यांकडे आपण वळतो, पण खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपण बघतो की डॉक्टर अपर्णा कुलकर्णी यांच्याबरोबर आपण बोलत होतो आणि डॉक्टर अपर्णा कुलकर्णी यांनी आपल्याला खूप सुंदर सोप्या शब्दांमध्ये या सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत आणि त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की आता कोरोना व्हायरसची एक भीती एकीकडे आहे, घरात राहण्याचा एक ताण वाढतो आहे आणि या सगळ्यातनं ज्या उपयुक्त ठरणार आहेत त्या डॉक्टर अपर्णा कुलकर्णी यांनी ज्या आपल्याला अत्यंत सोप्या शब्दांमध्ये जे काही मार्गदर्शन केलं आहे, ज्या टिप्स दिल्या, ज्या योगाच्या आहेत, ज्या आहाराच्या आहेत, या आपण सगळ्यांनी पाळल्या तर निश्चित त्या आपल्याला उपयोगी ठरतील. आपण इथं एक छोटासा ब्रेक घेऊयात, कुठेही जाऊ नका, बघत राहा AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचं.